नमस्कार सर्वांना। तर मी आज तुम्हाला एक स्त्री या नात्याने एका स्त्रीचं दुःख मी तुमच्या समोर मांडणार आहे। मोहिनी हजारेताईंना सर्वच ओळखत असाल। तर काही दिवसापूर्वी त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या मिस्टरांमध्ये वाद झाले होते आणि काही कारणास्तव ते एकमेकांपासून दूर गेले होते, एकमेकांपासून दुरावले गेले होते। या सर्वांचा लोकांनी इश्यू केला, त्यांनी त्यांचे डॉलर छापले, पण काय झालं शेवटी, ते जे लेकर आहेत ते बिचारे पोरक झालेत। आणि एखाद्या स्त्रीला जगण्यासाठी एका पुरुषाची किती गरज असते ही मला आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। ते ताईंनी बिचारीने एवढे संकट आले तिच्यामध्ये ह्या एक वर्षामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये भरपूर संकट आले। तिने एकटीने त्या सगळ्या संकटांना तोंड दिलं, कोणीही तिच्या मदतीला गेलं नाही। काय केलं, फक्त जेव्हा ते एकमेकांपासून लांब गेले होते तेव्हा तो इश्यू इतका वाढवला की पार त्यांची डिवोर्स पर्यंत वेळ आली। तर ते जेव्हा सोबत होते तेव्हाही सगळ्यांना प्रॉब्लेम होता, त्यांच्यामध्ये भांडण झाले तेव्हाही सगळ्यांना प्रॉब्लेम होता। म्हणजेच एका स्त्रीला ती जर तिच्या नवऱ्यासोबत राहत असेल तरी तिला नावं ठेवली जातात, आणि ती तिच्या नवऱ्यापासून दूर वेगळे झालेली असली तरी सुद्धा तिला नावं ठेवली जातात। हे कितपत योग्य आहे बरं, म्हणजे तिला कधीच सुखाने राहू द्यायचं नाही। ती ताई जेव्हा नवऱ्यासोबत होती तेव्हाही तिला ट्रोल केलं जात होतं, आणि आता ती तिच्या नवऱ्या काही कारणास्तव ते एकमेकांपासून लांब झालेत आणि ती स्वतः तिच्या मुलांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करते, तरीसुद्धा त्यांना ट्रोल केलं जात आहे। दर 8 दिवसातून महिन्यातून त्यांच्यावर ट्रोलिंगचे व्हिडिओ टाकले जात आहेत। तर खरंच एका स्त्रीसाठी हे एक अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे। मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आज किंवा उद्या जर ते दोघं एकत्र आले, गणेशजी आणि मोहिनीताई जर एकत्र आले, तर खरंच मी स्वामींना स्वामींचे उपकार मानेल। आणि खरंच माझी स्वामी चरणी एकच प्रार्थना आहे की ते दोघं एकत्र आले पाहिजेत। कारण एका स्त्रीला तिच्यासोबत माणसाची किंवा तिचं आयुष्य जगण्यासाठी एका माणसाची किती गरज असते ना, हे एक स्त्रीच समजू शकते। कारण जर समाजामध्ये राहायचं असेल तर एका पुरुषाची साथ असणे तिला गरजेची असते। आणि खरंच मी ह्या व्हिडिओमार्फत मोहिनीताईला सुद्धा विनंती करते की मोहिनीताई, नक्कीच तू गणेशजींना एक चान्स दे। अगं, वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो, तुझ्यामध्ये तेवढी ताकद आहे, तू जर तुझ्या मुलांना मरणाच्या दारातून बाहेर काढू शकते तर तू गणेशजीला का सुधरवू शकत नाही। आणि मी खरंच सांगते, इतक्या दिवसामध्ये त्यांच्यामध्ये 25% होणार, 50% का होईना त्यांच्यामध्ये बदल नक्कीच झालेला असेल। तू फक्त एक चान्स दे त्यांना। आणि खरंच स्वामी चरणी एकच प्रार्थना करते की मोहिनीताई आणि गणेशजी लवकरात लवकर एकत्र होऊ दे, निदान त्या मुलांसाठी तरी। कारण आज मी शिक्षक आहे, मी टीचर आहे, शाळेमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आई वडील हा मेन मुद्दा असतो। जर उद्या चालून स्वराज शाळेमध्ये गेला, स्वराज जाते, जर एखादी तिची मैत्रीण तिच्या पप्पांविषयी बोलत असेल तर हिच्या मनाला किती वाईट वाटेल। बिचारीच्या पहिल्या म्हणजे तिचे पप्पा ते पण त्यांना तिला सोडून गेले, दुसऱ्याला तिने तो अधिकार दिला त्याच्या बाबतीत सुद्धा असं झालं, तर तिचं मन कुठं असेल। उद्या चालून स्वराज शाळेत जाईल, स्वराजच्या बाबतीत पण तेच होईल। आईला, एखाद्या स्त्रीला किंवा मुलांना आई वडिलांचं दोघांचं प्रेम मिळणं गरजेचं असतं। आईचं प्रेम बाप देऊ शकत नाही किंवा बापाचं प्रेम आई देऊ शकत नाही, ते जो तोच देऊ शकतो। कारण मी माझ्यावरून सांगते, मी घरी नसले की माझ्या मुली मला शोधतात आणि तिचे पप्पा घरी नसले की त्या तिच्या पप्पांना शोधत असतात। इव्हन माझी 1 वर्षाची वीरा झोपेतून उठल्या जर तिला तिचे पप्पा दिसले नाही तर पापा करून पूर्ण घर शोधते त्यांना। याच्यावरूनच बघा, म्हणजे मुलांना आई आणि वडील दोघांची सुद्धा गरज असते। तर खरंच जर उद्या उठून मोहिनीताई आणि गणेशजी जर एकत्र झाले तर हे खरंच खूप छान होईल। आणि मी त्यांना दोघांना पण विनंती करते माझ्या व्हिडिओच्या मार्फतून की प्लीज तुम्ही एकत्र व्हा, ह्या लोकांना दाखवून द्या की आम्ही सुद्धा तुमच्यासारखा चांगला संसार करू शकतो। जे मोहिनीताईला वेळोवेळी ट्रोल करत होते की 2 नवरे केले, दोघं पण सोडून दिले, काही अडचणी असतात, कोणालाच हाऊस नसते 2 नवरे करायची, कोणालाच हाऊस नसते स्वतःच्या संसाराचा असा खेळखंडोबा करायचा, पण काही अडचणी असतात। एक स्त्रीच एका स्त्रीला समजू शकत नाही, हेच आजचं सर्वात मोठं दुःख आहे। तर
स्वामी चरणी मी एवढीच प्रार्थना करते की लवकरात लवकर या दोघांना एकत्र कर आणि त्या मुलांना त्यांचे आई आणि वडील यांच्या दोघांचं सुद्धा प्रेम दे. बस एवढीच विनंती करते आणि तुम्हाला पण एक कळकळीची विनंती करते की प्लीज उद्या उठून जर त्यांनी ते एकत्र झाले तर परत त्यांना असं बोलू नका की हा तू तर म्हणत होती मी त्यांना कधी माफ नाही करणार आणि मग आता काय केलं आणि आम्हाला वाटलंच होतं तू असंच करणार आहे. असे व्हिडिओ त्यांच्यावर टाकू नका. नाही तर असं जर तुम्ही केलं तर तुमच्या इतकी लाजिरवाणी गोष्ट कोणतीच होणार नाही. म्हणजे एका स्त्री नावावर कलंक ठराल तुम्ही. आणि मला माहिती आहे हे जे व्हिडिओ करतात ना हे एक स्त्रीच असते. जेंट्स लोक ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. एका स्त्री स्त्रीला समजू शकत नाही. तर जे असे ट्रोलिंगचे व्हिडिओ टाकत असताना त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे. आणि मोहिनीताईसाठी सुद्धा की मोहिनीताई गणेशजीला एक चान्स नक्कीच दे. कारण आज तुझ्या आज तुझं काय झालेलं आहे अजून तुझ्याकडे 75% लाईफ तुला जगायची आहे. आत्ताशी कुठं तुझ्या आयुष्याला सुरुवात झाली आहे आणि तुला पुढे चालून नक्कीच एका साथीदाराची गरज भासणार आहे. तर प्लीज माझी खरंच मनापासून तुला विनंती आहे की गणेशजींना एक चान्स दे आणि खरंच तुम्ही एकत्र व्हा. नाही स्वतःसाठी तर त्या मुलांसाठी तरी तुम्ही दोघं एकत्र व्हा. माझ्या व्हिडिओमध्ये काही चुकीचं वाटलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.